नमस्कार, बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण प्रजासत्ताक दिनासाठी 10 सुंदर मराठी चारोळ्या बघणार आहोत, ज्यांचा उपयोग करून तुम्ही तुमचे भाषण अथवा निबंध अतिशय प्रभावशाली व सुंदर बनवू शकता. तर चला मग सुरुवात करूयात. पहिली चारोळी आहे, शाळा सजवा काढा रांगोळ्या करूया तयारी. शाळा सजवा काढा रांगोळ्या करूया तयारी, आली हो आली 26 जानेवारी. वाजत गाजत साजरा करू हा राष्ट्रीय सण, कारण आहे तो आपला प्रजासत्ताक दिन, कारण आहे तो आपला प्रजासत्ताक दिन. दुसरी चारोळी आहे, उजाडली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलमय प्रभात. उजाडली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलमय प्रभात, देशभक्ती देशप्रेम संचारले आज चराचरात. भारत मातेला वंदन करूनी करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात, करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात. पुढची चारोळी आहे, प्रत्येक मनोमनी आणि प्रत्येक क्षणोक्षणी. प्रत्येक मनोमनी आणि प्रत्येक क्षणोक्षणी ठेवा तुम्ही ही आठवण, तरच सार्थकी ठरेल आजचा हा, तरच सार्थकी ठरेल आजचा हा प्रजासत्ताक दिन, प्रजासत्ताक दिन. चौथी चारोळी आहे, विविधतेतून एकता. विविधतेतून एकता वैशिष्ट्य आहे भारताचे. शुभेच्छांचा वर्षाव हा, शुभेच्छांचा वर्षाव हा औचित्य आहे गणराज्य दिनाचे, औचित्य आहे गणराज्य दिनाचे. पाचवी चारोळी आहे, देशभक्तीपर गीत गाऊनी, देशभक्तीपर गीत गाऊनी वंदन करतो राष्ट्रध्वजाला. मातृभूमीची गौरव गाथा, मातृभूमीची गौरव गाथा गर्वाने गातो गणराज्य दिनाला, गर्वाने गातो गणराज्य दिनाला. सहावी चारोळी आहे, रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा. रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा. जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदाय चिराऊ व्हावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा. पुढची चारोळी आहे, स्वातंत्र्य समता बंधुता हाच आहे घटनेचा पाया. स्वातंत्र्य समता बंधुता हाच आहे घटनेचा पाया, लोकशाही बळकट करण्या संविधान जागर करूया, संविधान जागर करूया. आठवी चारोळी आहे, असंख्यांनी केले सर्वस्व त्याग. असंख्यांनी केले सर्वस्व त्याग, तुझसाठी अनेकांनी दिले बलिदान. वंदन तयांसी करूनिया, वंदन तयांसी करूनिया आज गाऊ भारत मातेचे गुणगान, गाऊ भारत मातेचे गुणगान. पुढची चारोळी आहे, टिकून राहो ऐक्य भारताचे. टिकून राहो ऐक्य भारताचे एवो समृद्धी अंगणी. वाढो आनंद जीवनी फडकत राहो सदा विजयी पताका. गणराज्य दिनाच्या तुम्हा सर्वांना मंगलमयी शुभेच्छा, तुम्हा सर्वांना मंगलमयी शुभेच्छा. आणि शेवटची चारोळी आहे, गणराज्य दिनाला, गणराज्य दिनाला ध्वजवंदन हे अखंडतेची महती. व्यक्त करतो आदर आम्ही, व्यक्त करतो आदर आम्ही भारतीय संविधानाप्रती, भारतीय संविधानाप्रती. धन्यवाद मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.